नमस्कार मैत्रिणींनो, सुपर टेस्टी मठ मुगाचे वडे खानदेश स्पेशल हे वडे आपण बघणार आहोत। जसं आपण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करत असतो त्यावेळेस आपण गणेशाची पूजा अर्चना करतो, त्याचप्रमाणे उन्हाळ्याची वाळवण्याचं साहित्य जेव्हा आपण बनवायचं असतं त्यावेळेस आपण हे वड्यांना सुरुवात करत असतो। सगळ्यात आधी वाळवण्याचं साहित्य बनवायच्या अगोदर आपण हे वडे करत असतो। तर आपल्याकडे कशी पद्धत आहे ते मला माहीत नाही, पण आमच्याकडे जे वाळवण्याचं साहित्य बनवायचं असतं तर सगळ्यात आधी ह्या वड्यांना सुरुवात करावी लागते। तर बघा, आज आपण हे खानदेश स्पेशल वडे कसे बनवतात ते मी तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा। चला तर मग बघूया त्यासाठी लागणारे साहित्य। बघा, 1 किलो आपण मुगाची डाळ घेतली आहे, 1 किलो मठाची डाळ घेतली आहे आणि अर्धी वाटी ही हरभऱ्याची डाळ आणि 1 वाटी उडदाची डाळ। बघा, हे साहित्य आपण घेतलेलं आहे। यात तुम्हाला प्रमाण वाढवायचं असेल किंवा कमी करायचं असेल तर या प्रमाणानुसार कमी जास्त तुम्ही करू शकता। तर बघा, ह्या 4 डाळी आपण घेतलेल्या आहेत। आता ह्या 4 डाळी आपण छान स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे आणि 5 ते 6 तासांसाठी ह्या आपण भिजवून घ्यायच्या आहेत। बघा, आता ह्या भिजवून घेतलेल्या आहेत, 5-6 तासांनी छान व्यवस्थित ह्या डाळी भिजल्या जातात। आणि दुसरीकडे आता ह्या डाळी भिजल्यानंतर बघा, अशी छान स्वच्छ धुण्याची एक वेगळीच पद्धत असते। बघा, असं आपल्याकडे टॉवेल असेल किंवा बेड कवर किंवा ओढणी असेल कॉटनची, या ओढणीवर किंवा टॉवेलवर बेड कवर अशी ही डाळ, सगळ्या डाळी अशा घासून घ्यायच्यात। घासून स्वच्छ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, म्हणजे यांच्यावरचं जे पावडर लागलेलं असतं किंवा काही डाळींना साल वगैरे लागलेली असते तर ती स्वच्छ निघून जाते। बघा, आता या ठिकाणी आपण सगळ्या डाळी धुवून घेतल्या आहेत आणि एका टोपलीमध्ये सगळ्या डाळी काढून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर बघा, आता ह्या डाळी आपण व्यवस्थित मिक्सरमध्ये वाटून घ्यायच्या आहेत। एक वाटताना लक्षात घ्यायचं आहे की यात पाणी मुळीच टाकायचं नाही आहे, पाणी न टाकता हे छान वाटून घ्यायचं आहे। आणि यातच आपण अद्रक लसूण आणि कोथिंबीर छान बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। बघा, हे सगळं बारीक करताना पाणी मुळीच टाकायचं नाही आहे। आणि बघा, त्यासाठी 50 ग्रॅम आलं घेतलेलं आहे, 50 ग्रॅम ओले लसूण घेतले आहेत, 50 ग्रॅम जिरं, 50 ग्रॅम बडीशोप, 10 ग्रॅम खडा हिंग घ्यायचा आहे आणि फ्रेश ओली अशी 1 जोडी कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि चवीनुसार तिखट घ्यायचं आहे। बघा, आता 50-50 ग्रॅम बडीशेप आणि जिरं हे जाडसर वाटून घ्यायचं आहे आपण आणि 50 ग्रॅम लसूण आणि अद्रक 50 ग्रॅम। बघा, लसूण घेताना ओले लसूण घ्यायचे आणि अद्रकसुद्धा फ्रेश घ्यायचं आहे आणि 1 जोडी कोथिंबीर घेतली आहे, ती सुद्धा फ्रेश आणि ताजी हिरवीगार अशी घ्यायची आहे आणि 10 ग्रॅम खडा हिंग घ्यायचा आहे, नसेल तर तुम्ही डब्बीतला हिंग घेतला तरी चालेल। हा खडा हिंग बघा ठेचून घेतलेला आहे, छान बारीक करून घेतलेला आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि 1 कप लाल तिखट घ्यायचं आहे। तिखट तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 1/2 कप आपण मीठ घेतलं आहे, त्यानंतर 1/2 कप आपण हे जाडसर वाटून घेतलेले बडीशेप आणि जिरं घेतलं आहे, हे 10 ग्रॅम खडा हिंग आणि 1 कप चटणी घेतली आहे आपण। आपल्याला जास्त तिखट हवं असेल तर जास्त घेऊ शकता, कमी असेल तर तुम्ही कमी करू शकता। मीठ आणि तिखट तुम्ही आपल्या आवडीनुसार घ्या। बघा, हे सगळं साहित्य आपण आता हे जे वड्यांचं पीठ आहे यात मिक्स करून घ्यायचं आहे, सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याकडे जिथं उन्हाची सोय असेल तिथं असा प्लास्टिकचा पेपर टाकायचा आहे। जर प्लास्टिकचा पेपर आपल्याकडे नसेल तर कपडा जरी टाकला, कपड्यावरती जरी ह्या वड्या तुम्ही टाकल्या तरी चालेल। तर आपल्याकडे जर वड्यांचा साचा असेल तोर घेऊ शकता किंवा मी घेतलं आहे त्याप्रकारे तुम्ही स्टीलची चाणी जरी घेतली तरी चालेल। बघा, अशा पद्धतीने ह्या वड्या आपण टाकून द्यायच्या आहेत आणि ह्या वड्या टाकल्यानंतर, संपूर्ण वड्या टाकल्यानंतर छान 2-3 दिवस ह्या वड्या छान वाळवून घ्यायच्या आहेत। बघा,
संध्याकाळी लगेचच ह्या कोरड्या होतात, या कपड्यावरून ह्या काढून घ्यायच्या आहेत. बघा अशा पद्धतीने थोडं थोडं पीठ टाकून आपण ह्या वड्या अशा काढून घ्यायच्या आहेत. अतिशय छान अशी चविष्ट यांची भाजी लागते. बघा आता ह्या उन्हात आपण 2 ते 3 दिवस छान वाळवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर बघा ह्या वाळून झालेल्या आहेत. आता आपण ह्या पॅक डब्यामध्ये भरून घ्यायच्या आहेत. जेव्हा कधी आपल्याला भाजीची कोणती सोय नसेल तर त्यावेळेस अगदी छान शेवसारखी भाजी लागते. तर ही भाजी तुम्ही मसाल्याची, लसूणच्या चटणीची कशीही करू शकता. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तर उन्हाळा स्पेशल खास ही खानदेशी वडे रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशा छान छान व्हिडिओसोबत. धन्यवाद.